स्टार्ट करते हैं। नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? आज पण मी संध्याकाळीच व्हिडिओ स्टार्ट केलाय आणि आता मी मस्तपैकी कॉफी ठेवली आहे, तर आता कॉफी घेते। दूध गरम झाले आणि मी इथे आता कपात कॉफी टाकते। एक चमचा घेतली आणि टाकते एक चमचा साखर आणि थोडंस पाणी, मिक्स करून घेते। इथे बघा, मस्त पैकी कॉफी तयार आहे माझी। गॅलरीत बसून कॉफी पिते। संध्याकाळचं खूप छान वाटतं गॅलरीत बसून कॉफी प्यायला, चहा प्यायला। आणि दिवाबत्ती पण झाली आहे माझी। या मंडळी कॉफी प्यायला। संध्याकाळची मस्त हवा सुटते। आता मी इथे एवढे शेंगदाणे घेतलेत, मी तिळांच्या पोळ्यांचं सारण करून ठेवणार आहे आता। तर शेंगदाणे मी भाजून घेते आधी। आता शेंगदाणे झालेत भाजून, मी काढून घेते परातीत। आता यात मी थोडेसे तीळ टाकते। तीळ जास्त नाही टाकणार आता मी, थोडेच टाकणार आहे। ते पण थोडे भाजून घेते। गॅस बंद करते मी आता। तीळ पण एका प्लेट मध्ये काढून घेतले। आता शेंगदाणे मी सोलून घेतले, त्यात मी तीळ टाकते आणि गुळ पण चिरून ठेवलेला आहे तो टाकते। आता हे मी मिक्सरला वाटून घेते, बन चालू करून वाटून घ्यायचं। आता वाटून झाले हे सगळं। आता ह्यात मी विलायची पावडर टाकते। मिक्स करून घेते। बघा कसं झालंय गोळा, मस्त लाडू बनतील याचे। आता हे जे लाडू करून असे मस्त खाल्ले तरी चालेल, मला तर पोळ्याच करायच्यात। आरी असं कोरडं खाऊन पण संपवतो। आता हे सगळं मिक्स करून डब्यात भरून ठेवते। मी आता आर्याला लेग पीस फ्राय करून देते। इथे लेग पीस मी स्वच्छ धुवून घेतले, त्यात आलं लसूणची पेस्ट टाकली आहे, थोडीशी हळद टाकते, थोडस लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। धने पावडर संपली आहे, धने पावडर करायची। आणि थोडस विनेगर टाकते। हे सगळं मिक्स करून घेते। आता पॅन मध्ये तेल गरम झाले,
झाले ना असे सिंपल फ्राई पण खूप सुंदर लागतात. आता झाले फ्राई लेग पीस. चपाती दे. सगळा ओटा आवरलाय मी. माठ भरायचंय. एक्वागार्ड भरते म्हणून थांबले. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. भेटू पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.